महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. मागच्या चार दिवसापासून एक रिपोर्ट मी सादर केला होता आणि त्यामध्ये मागचे जे तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक होते सुरेश साबळे यांनी कशाप्रकारे कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला आहे याबद्दलचा अहवाल मी त्या रिपोर्टमध्ये सांगितला होता. आता स्वतः या रिपोर्टमध्ये जे सांगितलेलं आहे की जो प्लँट होता 1,79,20,000 रुपयांचा तो कशाप्रकारे बसवला आहे हे दाखवण्यासाठी मी थेट स्पॉटला आहे. म्हणजे धारूर येथे जो काही बेकायदेशीर होता आणि त्याची कुठल्याही प्रकारची मान्यता प्रशासनाकडून मिळालेली नाही असा प्लँट 1,79,00,000 रुपयांचा तो कोणता प्लँट आहे मी दाखवण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. आणि सुरेश साबळे यांचा जो कसा भ्रष्टाचाराने कोथळा भरलेला आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. आता हा प्लँट आहे याची किंमत आहे म्हणजे तोंडातसुद्धा बसत नाही याची किंमत 1,79,20,000 रुपयांचा हा प्लँट आहे. 4% 1,79,20,000 रुपये म्हणजे 1,79,20,000 रुपये ह्या 4% दिले. ते टाके कसे सुरू आहेत का हे मी तुम्हाला थेट दाखवतो आहे. ते मशीन आहे ला जसं अहवालामध्ये सांगितलं तसं लाखो रुपयांचं हे मशीन होतं आणि ते गंजत पडलेलं आहे. टाक्या तुम्ही पाहू शकता हे सामाजिक कार्यकर्ते आहेत भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे आणि यांनी अनेक वेळा हे प्रकरण लावून धरलेलं होतं. आपण पाहतोय टाक्या ज्या आहेत त्या कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाहीत आणि ह्या टाक्या ज्या आहेत ह्या टाक्या पूर्णपणे गंजलेल्या आहेत. टाक्यांचे जे काही वॉल मी कॅमेरा पर्सनला सांगेल की इकडे या आणि ही वॉल जी आहेत इथं वॉल बसवायचा असतो हे कुठल्या प्रकारचं कनेक्शन दिलेलं नाही. दुसरीकडं हा एक वॉल आहे हा रिकामा सोडलेला आहे. तिसरीकडं या सगळ्या गोष्टी तिथं हे एअर वॉलचे जे पाईप आहेत हे आता हे रबरी पाईप होते पूर्णपणे गंजून गेले आहेत. ह्याला खरं तर एखाद्या शेडचं संरक्षण असलं पाहिजे होतं उन्हापासून याचा बचाव झाला पाहिजे होतं. हे स्विच जे आहेत हे पूर्णपणे संपलेले आहेत हे पूर्ण खराब झालेलं आहे. हे वरची जी वॉल आहेत ही वॉलसुद्धा खराब झाली पूर्णपणे गंजले आहेत म्हणजे आता ते कार्य करू शकत नाहीत काम करू शकत नाहीत. इकडे लाखो रुपयांची जी काही वस्तू आहेत ही हे सगळे वॉल जे आहेत ते पूर्णपणे खराब झालेले आहेत. मी आणखी तुम्हाला इकडून दाखवतो आहे थेट दाखवतो आहे की कशाप्रकारे या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. इकडून जे आहे ते पाईपलाईन जोडायची होती हे आता हे नट हे जोडून दाखवा. हे नट पूर्णपणे खराब झाले आहेत गंजले आहेत पूर्ण काहीच राहिलेलं नाही याला. हे सगळं खराब जोडायचं होतं मात्र जोडलेलं नाही आहे. हे बघा हे जसे असतं सर इकडून थोडं पाठीमागा आणि हे पूर्णपणे टाक्या दिले दिसल्या पाहिजे. 4 टाक्या आहेत 1,79,00,000 रुपयांच्या ह्या 4 टाक्या आहेत आणि दिवसाढवळ्या शासनाच्या तिजोरीवर डाका टाकलेला आहे सुरेश साबळे यांनी. 1,79,00,000 रुपयांचा डाका सुरेश साबळे यांनी टाकलेला आहे आणि अक्षरशः प्रशासनाच्या डोळ्यामध्ये धूळ फेकलेली आहे आणि ढेकरसुद्धा दिलेला नाही. या सगळ्या गोष्टी आहेत. प्रशासनाकडून आता निलंबन करण्यात आलेलं आहे मात्र आता मुंबई ते बीड आणि बीड ते मुंबई मंत्रालय आणि दिल्लीपर्यंतसुद्धा आता सुरेश साबळे यांनी आपल्या बचावासाठी आता पायगडे हंतरण्यासाठी सुरुवात केलेली आहे. मात्र अशा अधिकाऱ्याला आता निलंबित नाही तर थेट घरी बसवलं पाहिजे. त्यांचे त्यांना कार्यमुक्तीची नोटीस देऊन त्यांना घरी बसवलं पाहिजे आणि नुसतं घरीच बसवलं नाही पाहिजे तर त्यांच्याकडून जी कोट्यवधी रुपयाची फसवणूक झालेली आहे या फसवणीचा जो काही निधी आहे किंवा मग ही जे काही त्यांनी गिळंकृत केलेली ही सगळी शासनाची प्रॉपर्टी आहे ती त्यांच्या प्रॉपर्टीमधून काढून घेतली पाहिजे. त्यांची जी काही येणाऱ्या काळामध्ये जी काही त्यांची रिटायरमेंट मिळणार आहे त्यांना जी काही पेन्शन मिळणार आहे त्या सगळ्या गोष्टी आता थांबले पाहिजेत. मला वाटतं साबळेंनी जर दिवसाढवळ्या एखाद्या कोट्यवधी रुपयांचा असा डाका साबळे टाकत असतील तर मला वाटतं त्यांच्या कार्यकाळामध्ये जिथं कुठं असतील तिथून अनेक गोष्टी त्यांनी कोट्यवधी रुपयांच्या खाल्लेल्या आहेत आणि त्या आता शासनाच्या नियमानुसार त्यांनी आता ओकल्या पाहिजेत. साबळेंच्या नातेवाईकांची साबळेंची त्यांची पूर्णपणे चौकशी आता केली पाहिजे की कोट्यवधी रुपयांची यांची जी काही संपत्ती आहे कशाप्रकारे आलेली आहे कोणत्या मार्गाने आलेली आहे. जे कोणी नातेवाईक आहेत त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टी आता ओकून घेतल्या पाहिजेत. एकीकडं कोरोनाच्या काळामध्ये हजारो लाखो लोक मरत होते मृत्यूशी झुंज देत होते तर दुसरीकडं या लोकांनी जे आहे ते शासनाच्या पैशातून करोडो रुपयांच्या पैशातून आपले घरं भरलेले आहेत. एकीकडं लोकांचे जीव जात असताना त्याच मड्यावरचं लोणी खाण्याचं काम सुरेश साबळेसारख्या लोकांनी केलेलं आहे. सुरेश साबळे यांना वाचवणारे लोक कोण आहेत त्यांच्याकडंसुद्धा या सगळ्या गोष्टी सगळी यंत्रणा जी आहे ते फिरली पाहिजे होती. त्यांना पाठीची घालणारे लोक कोण आहेत लोकप्रतिनिधी कोण आहेत त्यांना वरदहस्त देणारे लोक कोण आहेत यांचीसुद्धा आता चौकशी झाली पाहिजे. खरं तर एकीकडं कोरोना काळामध्ये लोकांचे पटापट जीव जात असताना या लोकांना पाठीची घालण्याचं काम कोणी नेमकं केलं. हा प्लँट जो आहे तो अनधिकृत बसवलेला होता. इथल्या कुठल्याही प्रकारची इथल्या अधिकाऱ्याची कुठल्याही प्रकारे परवानगी घेतलेली नाही आहे. याच्यामध्ये मी पुन्हा तुम्हाला एक नवीन आश्चर्याची गोष्ट दाखवतो की ज्या प्रकारे बातम्या मराठी महाराष्ट्रने आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी लावून धरल्या की कुठल्याही प्रकारचं शेड उभारलं नसताना ज्या वस्तू ज्या आहेत लाखो रुपयांच्या
त्या जळून म्हणजे गंजून गेल्या आणि त्याच्यानंतर आता कुठेतरी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला जातोय. इकडं जे आहे ते आता हे शेड उभारण्यासाठी नव्यानं पत्रे आणून टाकलेत, हे नवे पत्रे आहेत आणि आजच आणून टाकले असल्याचं सांगितलं. आता आम्ही पोचतोय, त्याच्या अगोदरच हे आणून टाकल्याचं पोचलं किंवा म्हणजे आपल्याला सांगता येईल की त्यांना कोणाला तरी कुणकुण लागले असेल की हे लोकं इकडं येत आहेत आणि त्याच्यानंतर आत्ता जस्ट काही तासभरापूर्वी जे आहे ते शेड उभारण्यासाठीचे पत्रे या ठिकाणी आणून टाकलेले आहेत. इथले स्थानिकचे अधिकारी याबद्दल काय बोलणार आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. त्यांना हे कुणी परवानगी दिली, कोण माणूस आहे हे शेड उभारण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे आणि कुणी सांगितलं, अनधिकृत प्लॅन्टच अनधिकृत आहेत, मग इथं शेड उभा करण्यासाठी यांना कुणी परवानगी दिली, कसल्या प्रकारचं पत्र त्यांच्याकडे आहे, जिल्हाधिकाऱ्यांचं आहे का, आरोग्य विभागाचं आहे का, संचालकांचं आहे का, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. सामाजिक कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत, त्यांनी या घटनेचा म्हणजे या प्रकाराचा अनेक वेळा पाठपुरावा केलेला आहे, त्यांच्याकडून थोडक्यात माहिती जाणून घेऊ. तुम्हाला काय माहिती होतं या प्लांटबद्दल? या प्लांटबद्दल अशी माहिती मिळाली की हा प्लांट हा या ठिकाणी बेकायदेशीर आपल्याकडे आलेला आहे आणि याच्यामध्ये या ठिकाणी कुठलीही या ठिकाणी ऑक्सिजनची नळी वगैरे काही जोडली गेलेली नाही, नुसतं या ठिकाणी स्ट्रक्चर उभा आहे. याबाबत मी संदर्भीय महाराष्ट्राचे प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य म्हैसेकर साहेबाकडे केली, त्यानंतर आयुक्त साहेब धीरजकुमार साहेबाकडे केली आणि त्यामार्फत त्यांनी उपसंचालक लातूरमार्फत चौकशी समिती नियुक्त केली. त्या चौकशी समितीने सदरील माझ्या तक्रारीची दखल घेऊन सदरील या ठिकाणी 6 लोकांनी याचा अहवाल दिला आणि त्याच्यामध्ये यांची कसुराई आणि यांनी खरेदी विक्रीमध्ये अनियमितता म्हणून डायरेक्टली त्यांनी स्पष्टपणे त्या अहवालामध्ये दिलं आणि या ठिकाणी यांच्यावर संबंधितावर निश्चित केलं की यांनी या ठिकाणी अपहार केलेला आहे म्हणून. तर या ठिकाणी जे झालेलं आहे प्लांट या ठिकाणी चालू व्हावा आणि ज्यांनी दोष याच्यामध्ये काही पैशाचा ज्यांनी अपहार केला त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि या ठिकाणी आमच्या ठिकाणी ऊसतोड कामगार आहेत, गरीब लोक आहेत, या ठिकाणी आम्हाला ऑक्सिजन जर या ठिकाणी आमच्या दवाखान्याला मिळालं तर या ठिकाणी गरिबांना खाजगी रुग्णालयामध्ये टाकण्याची वेळ येणार नाही. कोरोनामध्ये लोकांचे बळी गेले, जीव गेले, त्या ठिकाणी जीव गेल्यानंतर त्यांचे त्या घराचे हाल काय आहेत, काय अनाथ झाले, त्यांना कुणी वयस्कर लोकांना पालकत्व जे सांभाळणार होते त्यांचे आज म्हाताऱ्यांचे हाल काय होतात. ह्या सर्वांच्या पापी जे धनी आहे, जे शेण खाणारे लोक आहेत, त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी व त्यांच्या संपत्तीची त्यांच्या पूर्ण प्रॉपर्टी चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे, त्यांना सेवेतून या ठिकाणी डिसमिस करण्यात यावी अशी माझी या ठिकाणी मागणी आहे. नक्कीच हे सामाजिक कार्यकर्ते जसे म्हणले सादिक इनामदार, तर अशाच प्रकारची मागणी केली पाहिजे होती कारण गेल्या अनेक दिवसांपासून अनेक वर्षांपासून हे लोक असेच इकडून तिकडे तिकडून इकडे फिरतात, कुठेतरी लोकप्रतिनिधींकडे हातपाय पसरून पुन्हा नोकरीवर येऊन बसतात आणि त्याच गोष्टी करतात. त्यामुळे असे लोक आता पुन्हा सेवेमध्ये येऊ नयेत, त्यांना थेट घरी बसवलं जावं, त्यांना थेट पदमुक्तीची नोटीस देऊन त्यांना थेट घरी बसवलं जावं, निलंबित करून 5-6 महिने यांचं काहीही बिघडत नाही कारण अशा प्रकारे कोट्यवधी रुपयांचे लाखो रुपयांचे हे गिळंकृत असे निधी जर शासनाचे दिवसा ढवळ्या करत असतील तर यांना कुठल्याही शासनाच्या पगाराची गरज नाही, त्यांचा पेन्शन आणि त्यांची जी काही रिटायरमेंटची जी काही निधी असतो, जी काही रक्कम असती ती त्यांना मिळू नये, अशा प्रकारची मागणी आता सामाजिक स्तरावरून होऊ लागलेली आहे. मी सांगितल्याप्रमाणे कॅमेरा पर्सनकडे या आणि मी सांगतो की हा जो प्लांट आहे तो प्लांट कशाप्रकारे उभा आहे थोडंसं पाठीमागून सांगेल. गवत आहे, इथं कुठल्याही प्रकारची साफसफाई केलेली नाही आहे, इथं कोण देखरेख करण्यासाठी कर्मचारी आहे की नाही याची आपल्याला काही माहिती मिळत नाही आहे, सगळे फार घाणीचं साम्राज्यसुद्धा आहे या ठिकाणी, कुठेही साफसफाई केलेली नाही आहे. जसं की बातम्या या ठिकाणी पसरल्या त्याच्यानंतर कुठेतरी जाग येऊन ह्यांनी हे नव्यानं शेड उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 1 कोटी, आता मी नव्यानं सांगतो की 1,79,00,000 रुपये 1,79,20,000 रुपयांचा हा प्लांट आहे. 4% तब्बल 1,79,00,000 रुपये दिलेले आहेत आणि एवढंच नाही तर कुणालाही माहीत नाही प्लांट कुठं उभा केलेला आहे. हा इथल्या प्लांटच नाही आहे, या ठिकाणी मान्यताच नाही आहे, इथल्या कुठल्या अधिकाऱ्यांनी कशा काही मान्यता दिली, त्यांची सही आहे का नाही, तर अहवालामध्ये सांगितलेलं आहे की कुठल्याही प्रकारची मान्यता नसताना ही मान्यता नसतानासुद्धा या ठिकाणी उभा केला. 1,79,00,000 रुपये तब्बल सुरेश साबळे यांनी खाल्लेले आहेत अशी परिस्थिती अहवालामधून आपल्याला पाहायला मिळते. मी कुठलाही आरोप करत नाही आहे, अहवाल सांगतोय. जी समिती होती त्या समितीने या अहवालामध्ये सांगितलं की हा प्लांटच नाही, मात्र सुरेश साबळे यांनी 1,79,00,000 रुपयाचा हा प्लांट उभा केला आणि तो गिळंकृतसुद्धा केलेला आहे. त्यामुळे सुरेश साबळे यांना आता नोकरीवर नाही तर त्यांना थेट घरी बसवलं पाहिजे. कॅमेरा पर्सन परिवर्तनसह मी संग्राम दनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड. रोखोक आणि परखड, स्पष्ट आणि पारदर्शक, निष्पक्ष आणि निर्भीड, लोकशाहीचा समर्थक, जनतेचा हितचिंतक, फक्त मराठी महाराष्ट्र न्यूज.